नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 6 सप्टेंबर या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील अंतिम सोमवार आणि याच दिवशी सोमवती अमावस्या देखील आलेली आहे। मित्रांनो, हा खूप दुर्लभ संयोग या वर्षी जुळून आलेला आहे। या दिवशी आपण काही उपाय नक्की करायला हवेत, जेणेकरून भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला इच्छित वरदान देतील। मित्रांनो, संपूर्ण श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी जर तुम्हाला काहीच उपाय करणं जमलं नसेल किंवा उपाय करताना काही अडचणी आले असतील, तर मित्रांनो या अंतिम सोमवारी तुम्ही हा एक विशेष उपाय अवश्य करून पहा। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला व्रत करण्याची गरज नाही, त्या दिवशी उपवास करण्याची गरज नाही। अनेक जणांना आजारपणामुळे किंवा काही इतर अडचणींमुळे उपवास करणं शक्य होत नाही। तर मित्रांनो, संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही कोणतंच दान पुण्य केलं नसेल, शिवलिंगाला अभिषेक केला नसेल, महादेवांची पूजा केली नसेल, तर मित्रांनो या अंतिम सोमवारी ही एक गोष्ट, हा एक उपाय नक्की करा। या उपायामुळे संपूर्ण श्रावण महिन्यातील पूजन केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मित्रांनो या एका उपायामुळे पूर्ण होणार आहेत। मित्रांनो, हा उपाय तुम्हाला शिव मंदिरात जाऊन करायचा आहे। मित्रांनो, या अंतिम सोमवारी अमावस्या देखील आलेली आहे आणि सोमवारच्या दिवशी ही अमावस्या आल्याने तिचं विशेष महत्त्व आहे। तर सोमवती अमावस्या आणि अंतिम सोमवार, श्रावणातील अंतिम सोमवार यांच्या संयोगावर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे, जलाभिषेक करायचा आहे, कच्च्या दुधाने देखील या शिवलिंगाला आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पांढऱ्या रंगाची फुले शिवलिंगावर अर्पण करून बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे आणि नंतर मित्रांनो एक मुठभर अख्खे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत। यामध्ये कुठलेही तुटलेले तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे नाहीत। कोणतेही पूजेत मित्रांनो आपण जेव्हा तांदळाचा वापर करतो तेव्हा ते अख्खे तांदूळ असावेत। तांदळाचे जे दाणे आहेत ते अख्खे असावेत, तुटलेले नसावेत। तर मित्रांनो अशा प्रकारे मुठभर तांदळाला आपल्याला हळदीने पिवळं करायचं आहे। थोडेसे 2-3 पाण्याचे थेंब टाकून त्याला पिवळा रंग प्रदान करायचा आहे आणि असे पिवळे तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। मित्रांनो, या उपायामुळे तुमची धनसंबंधित कोणतीही समस्या असेल, अडचण असेल, तर ती नक्की दूर होईल। तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, जी इच्छा मनात ठेवून तुम्ही हा उपाय करताय, तर ती इच्छा सुद्धा भोलेनाथ पूर्ण करतील। त्यानंतर मित्रांनो आणखी एक उपाय म्हणजे, जर तुमच्या आजूबाजूला एखादं बेलाचं झाड असेल तर मित्रांनो या बेलाच्या झाडाखाली एक गायीच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा। यामुळे आपण केलेल्या पूजेचं अनंत पटीने फळ आपल्याला मिळतं आणि मित्रांनो शक्य असेल तर या झाडाखालीच एखाद्या गरीब व्यक्तीला गायीच्या तुपाचं दान करा। तुम्ही अगदी थोडंसं वाटीभर तूप जरी दान केलं तरी सुद्धा चालेल, परंतु या बेलाच्या झाडाखाली आपल्याला हे दान करायचं आहे। यामुळे त्या दानाचं अनंत पटीने फळ आपल्याला मिळणार आहे। मित्रांनो, सोमवारच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, परंतु जर संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर उत्तम। तर मित्रांनो अशा प्रकारे बेलाच्या झाडाखाली गायीच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या झाडाखालीच एखाद्या गोरगरीबाला, एखाद्या गरीब व्यक्तीला गायीच्या तुपाचं दान आपल्याला करायचं आहे। यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात, आपल्याला इच्छित वरदान देतात। मित्रांनो यामुळे धनधान्याची कधीही कमतरता आपल्या घरात राहत नाही, कोणत्याही प्रकारची पैशांची अडचण आपल्या जीवनात येत नाही। या उपायामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते। तर मित्रांनो या अंतिम सोमवारी, श्रावणातील अंतिम सोमवारी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। ज्या लोकांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्या लोकांनी तर मित्रांनो हा उपाय अवश्य करावा, याचा निश्चितच चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल। मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर आमच्या उत्सव रंग चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। धन्यवाद।